19 मध्ये गेला हा तू अकोल्यातला दुसरा मुलगा आहेस. काय नेमकं वाटतं तुम्हाला आणि आई वडील आणि गुरुंचं काय प्रशिक्षण किंवा शिक्षण मिळालं, कशा पद्धतीचा जल्लोष तुझ्या मनात आहे सध्या? जल्लोष तर सध्या खूप आहे, कारण की मी काय माझ्या वडिलांनी किंवा माझ्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे, कोचेसनी, पेरेंट्सनी, कोणीही म्हणा, माझ्या मित्रांनी जितके होते माझे खूप मदत केली आहे मला, म्हणून जल्लोष तर किंवा हॅपीनेस खूप आहे, मेहनत केली आहे आणि आता एका स्टेजवर पोहोचलेलो आहे, तर आता हेच विचार चालू आहे की अजून चांगलं कसं करायचं, त्या इंडियाला खेळायचं तर तसंच खेळायचं जसं मी आतापर्यंत खेळतो आणि तिथे पण जाऊन आपलं 100% देणं किंवा रन्स करणं, परफॉर्मन्स करणं, तेच माझा उद्देश राहणार आहे. नेमकं तुझ्या मनात त्याच्या पुढची काय अचीवमेंट राहील? की जसा परफॉर्मन्स मी स्टेटमध्ये केला आहे, नॅशनल्समध्ये केला आहे, तसाच परफॉर्मन्स इंटरनॅशनलमध्ये करणार आणि आपल्याला इंडियाला जास्तीत जास्त मॅचेस जिंकवणार. अकोल्यासारख्या छोट्याशा शहरातून तुझी निवड झाली, काय वाटतं? छोटंसं शहर आहे की मला असं वाटतं की शहर छोटं नसतं, की स्वप्नच छोटं असतं. समजा तुम्ही मोठे स्वप्न पाहत असाल तर मग शहर मॅटर नाही करत तुम्हाला, तुमची मेहनत मोठीच राहणार आहे आणि एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या स्वप्नाजवळ बिलकुल पोहोचणार. संपूर्ण तायडे फॅमिलीमध्ये आनंद तर इतका आहे की जगन्नाथ माविनासा झालेला आहे. मुलाचं हे जे यश आहे याच्यामध्ये सगळ्यांचा हात आहे, आमच्या अकोला क्रिकेट क्लबचा, VCA असेल नागपूरचा, आमच्या सगळ्या कुटुंबाचा असेल, इथल्या सगळ्या कोचेसचा असेल आणि आपल्या आमच्या गल्लीतले जे त्याच्या आजूबाजूचे आमचे जे मुलं आहेत त्यांचा देखील याच्यात सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. 2017-2018 हे अकोला क्रिकेट क्लबचं इतिहासात सुवर्णाक्षरात नाव लिहिल्या जाईल अशी यशस्वी भरारी अकोला क्रिकेट क्लबमधल्या ज्या खेळाडूंनी केलेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरा खेळाडू नसून हा तिसरा खेळाडू आहे आणि चौथा पण खेळाडू रेसमध्ये होता, पण काही परफॉर्म थोडा कमी पडल्यामुळे तो लागू शकला नाही 9-4. परंतु अथर्व तायडेंनी यावर्षी खूप उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 19 जो यावेळी विदर्भाचा संघ होता जो आतापर्यंत इतिहासात कधीच जिंकला नाही, ते अथर्व तायडेंच्या नेतृत्वात VCA यावेळी 19 कप जिंकला. त्याच्यामध्ये फायनल मॅचमध्ये अथर्वने 320 धावा केल्या आणि ह्या धावा म्हणजे फक्त युवराज सिंग याचं काही 363 की 355 आणि फक्त काही 30-35 रन जर अजून असते तर याचा हा यावर्षी इतिहासात किंवा अकोल्या आपला इंडियन क्रिकेटमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला असतं त्याचा. त्यानंतर धर्मशाळा दिनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला आणि तो श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये सिलेक्शन झालं. पण तत्पूर्वी यावर्षी दर्शन नलकांडे सर्वप्रथम 19 इंग्लंडमध्ये झाला, त्यानंतर अथर्व तायडे, दर्शन नलकांडे, आदित्य ठाकरे हे मलेशिया कप खेळायला वापस श्रीलंकेला गेले, सिंगापूरला गेले. त्यानंतर आदित्य ठाकरेच्या रूपात आपल्याला वर्ल्ड कपमध्ये आदित्य ठाकरेने वापस सिलेक्शन केलं आणि आता पुन्हा अथर्व तायडेने दुसऱ्यांदा त्याचं इंडियाच्या टीममध्ये सिलेक्ट झालं. हे क्लब करता अभिमानाची बाब आहे आणि याच्याकरता सर्वच क्लबचं सपोर्टिंग स्टाफ जे की आमचे सपोर्टिंग पद्धती देते आणि क्लबला जे एक वातावरण आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे मूलभूत सोयी आहे आणि एक मनापासून जे पुरव घडले पाहिजे हे आहे. एक क्लबच्यामध्ये एक विशिष्ट गुण आहे या मातीमध्ये की इथे आल्यावर तो सक्सेस होतोच, तसं यावर्षी झालेलं आहे आणि भविष्यात पण आम्हाला ही अपेक्षा की अजून खेळाडू याच्याविषयी उच्च भरारी घेतील आणि मेन इंडिया टीममध्ये आपले हे खेळाडू जातील हेच तिघापैकी कोणतरी, हे अशी मला अपेक्षा आहे. अकोला शहर के लिए आज बहुत गर्व की बात है कि अकोला क्रिकेट के इतिहास में लगातार एक के बाद एक जो हमारे क्रिकेट खिलाड़ी जो अकोला का नाम राष्ट्रीय स्तर पे रोशन कर रहे हैं, तो मैं अकोला क्रिकेट क्लब को बधाई देता हूँ इस मौके पर. और इस मौके पर हम इनके अथर्वा के, आदित्य ठाकरे के, दर्शन नलकांडे के और नयन जवान है वैभव लांडे, इस तरीके के जितने भी हमारी सीरीज़ है प्लेयर की जो लगातार एक के बाद एक खेल रहे हैं और अकोला का नाम रोशन कर रहे हैं, तो इसके लिए मैं जितने भी कोचेस हैं उन सब का अभिनंदन करता हूँ, अकोला क्रिकेट क्लब का अभिनंदन करता हूँ, विदर्भ क्रिकेट संगठन का अभिनंदन करता हूँ और विशेष तौर पर जो इनके जो गार्डियंस हैं, इनके जो पेरेंट्स हैं, मैं विशेष तौर पर उन्होंने हम पे विश्वास किया और हमारे सुपुर्द जो बच्चे किए उन्होंने किए और उन्होंने जो नाम रोशन किया, मैं उसके लिए सबका शुक्रगुजार हूँ.